काय हो राणा भाऊजी, ही कसली घंटी बांधली आता? वहिनी ते काय हाक मारल्यावर खाली आवाज जात नाही ना व, आणि अंजली बाई किचन मध्ये असल्यावर ते आवाज पोचत नाही तिकडे, या घंटीचा आवाज पोचतोय तिकडे. भय की भय, आमासी तर कनई लई वाईट वाटायलंय बघा जाऊबाईंच. एक तर घरातली एवढी समधी काम करतात त्या, त्यात आता तुमचा आजारपण बी त्यांच्याच माग लागलंय. कामानं जीव जात असल हो राणा भाऊजी त्यांचा. नाही आणि आता तुम्हासनी हलता बी येत नाही म्हणल्यावर समधी जिम्मेदारी तुमची त्यांच्यावरच पडल्या की. लई काम पडले त्यांच्या अंगावर. नाही पण खरं सांगू काय राणा भाऊजी, हे असं घंटी बिंटी बांधल्या का नाही ते काय आमासने अजिबात पटलेलं नाही बघा. आओ नाही म्हणजे घरात लई कामं असतात हे जरी किती बी खरं असलं का नाही तरी बी त्यांनी तुमच्याकडे जरा ज्यादा ध्यान द्यायला पाहिजे. घंटीची गरजच नाही पडली पाहिजे राणा भाऊजी. तुम्हासनी एवढ्या तेवढ्यासाठी जाऊबाईसनी हाक मारायला लागत्या हे अख्ख्या गावाला कळालं हे घंटीचा आवाज ऐकून. राणा भाऊजी तुम्ही स्वावलंबी होणार हे समद्यासनी माहिती होत बघा, पण आता तुम्ही जाऊबाईंवर किती अवलंबून आहे हे सप्पय कळतंय बघा यो घंटीचा आवाज ऐकून. आमासनी तर काय हे पटलेलं नाही राणा भाऊजी अजिबात. आओ घरातली किती बी कामं असू दे किती बी, तुम्ही पाहिजे तर आमासनी सांगा आम्ही करतो की. पण आमचं राणा भाऊजी एवढ्या तेवढ्या कारणासाठी कुणावर तरी अवलंबून आहे हे अख्ख्या जगाला का कळावं. आपल्या बांगळेपणाची जाणीव अशी समजेस ती करून देणं बरोबर आहे काय राणा भाऊजी? हे बघा राणा भाऊजी तुम्हाला काही बी लागलं तर तुम्ही आम्हाला सांगत जावा.